पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. माझं पूर्ण नाव गजानन चंद्रपान गाडगे, पाटील मंडळी पातूर. मोबाईल नंबर? मोबाईल नंबर 99 23 37 70 89. बरं, तुम्ही धन्वंतरी कंपनीचे जे RPS 76 आहे हे तुम्ही आपल्या सोयाबीन पिकावर वापरलेलं आहे? बरोबर आहे. तर हे वापरण्यास तुमचं पहिलंच वर्ष आहे का? पहिलंच वर्ष आहे. आणि मला काय नाव सांग, रामेश्वर इंगळे यांनी सांगितलं. अच्छा, यांनी तुम्हाला माहिती दिली? माहिती दिली, कारण त्यांच्या शेतामध्ये मागच्या वेळेस हे पेरलं होतं आपला हरभरा, त्यांना हरभरा चांगला झाला. अच्छा, मग त्यांचा रिझल्ट पण तुम्हाला वाटलं की चला यावर्षी आपण सुद्धा वापरून पाहू? बरोबर. तुम्ही म्हणजे आता तुमचं पहिलंच वर्ष आहे सोयाबीन? पहिलंच वर्ष आहे माझं. बरं, हे वापरून तुम्हाला तुमचे आतापर्यंत किती स्प्रे झाले? माझे दोन स्प्रे झाले. दोन स्प्रे झाले, त्यामध्ये आता आजचा तिसरा स्प्रे आहे. हा तिसरा तरी मी म्हणा जास्त मारलेला नाही. हा ना, आता तिसरा स्प्रे म्हणजे आजच आता चालू आहे ना, समजा दोन स्प्रे झालेला आहे. बरं, यामध्ये तुम्हाला काय काय फरक वाटत आहे? मला फारसा फरक वाटला. म्हणजे आता एखादं झाड दाखवा रामा, एखादं झाड वगैरे पाण्याचे. कोणतेही पाना, कोणतेही पाना. बरं, दरवर्षी जे तुम्ही हाईट बी एवढीच आहे, याची हाईट पण काही जास्त नाही. याची हाईट जी आहे, याची हाईट तुमच्या समजा कमरेपर्यंत हाईट झालेली आहे. फुलाच्या तोरा आणि याचे शेवटच्या म्हणजे पूर्ण शेंड्यापर्यंत जो आहे, पूर्ण शेंड्यापर्यंत माल आहे. म्हणजे खालून बुळापासून जसा जेवढा माल आहे पूर्ण आपण समजा पाहू शकतो. पूर्ण बुळापासून तर पूर्ण शेंड्यापर्यंत. बरं, दरवर्षी जे तुम्ही बाकी इतर औषधी वापरता त्यामध्ये आणि यामध्ये तुम्हाला काय फरक दिसून आला? यावेळेस जे आम्ही मागच्या वेळेस ज्या दवा वापरल्या त्याच्यापेक्षा याच्यामध्ये 100 ने 200% म्हणजे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे ना. बरं, याची माहिती तुम्हाला कोणी दिली होती? रामेश्वर भाऊ. रामेश्वर भाऊ, तुम्ही यांना याच्याबद्दल माहिती जी दिली तर तुमचा अनुभव काय होता? माझा अनुभव म्हणजे मागच्या जे आपण रेग्युलर जे वापरतो औषधा दवा दुकानवरच्या त्याच्यापेक्षा 100% जास्त होतं. तुम्ही म्हणजे काय सोया आपला चण्यावर वापरलं होतं? हरभरा वापरला मी अगोदर, तर यावर्षी सोयाबीन. आणि यांना मी सांगितलं, मी आता मी जे वापरलं ते तुम्ही अवश्य वापरा, तुम्ही अवश्य वापरा. म्हणजे माझा अनुभव पाहूनच त्यांनी ते गॅरंटी घेतली. ते म्हणजे त्याला स्वतःलाच गॅरंटी आली की हे सक्सेस आहे. बरं, चण्यामध्ये तुम्हाला काय रिझल्ट आला होता? म्हणजे दरवर्षी एव्हरेज किती जाय ते? दरवर्षी आपल्याला 6-7 येत आणि मागच्या वर्षी 9 आला होता. 9 आला होता. बरं, अधिक क्वालिटी बी आणि वजन बी. अच्छा, तुम्ही भाऊ आता फवारणीवाली आहे समजा, तुम्ही दरवर्षी आता बाकी ज्यांचे शेत वगैरे फवारताय, तुम्हाला बाकी शेतामध्ये आणि या शेतामध्ये काय फरक दिसते? लय चांगला आहे म्हटलं. खूप म्हणजे तुम्हाला काय काय फरक वाटते याच्यात? याच्यातनी म्हणजे जे डांगा केलेले आहेत त्याला जास्त लागलेला माल आहे. अच्छा, म्हणजे बाकी जे सोयाबीनचे झाड असते त्यांना नाही, वर नाही. बरं, कुठलंही झाड जर पाहिलं इकडे दाखवा एखादा अधिक. कुठलंही जरी झाड वाढलेलं असेल पण त्याला माल जास्त आहे. माल जास्त आहे ना. नाही, हाईट कमीच आहे ना, हे वापरल्याच्या हाईट बी वाढली. एकेला डांगेल आहे ना, शेवटपर्यंत वरपर्यंत पूर्ण शेवटपर्यंत आहे ना. नाही तर इतका माल नसते समजा पूर्ण शेवटपर्यंत. क्वालिटी चांगली आहे. आणि बरं, झाडाची क्वालिटी कशी वाटत आहे? एक नंबरची. पूर्ण म्हणजे असे पानं एकदम हिरवेगार पूर्ण, आजी त्यामध्ये असं काही रोग वगैरे असं काही काहीच नाही ना. हा तेच, त्यासाठी नाही म्हणजे तुम्ही आता दरवर्षी समजा बाकी शेतात आता फवारे मारूनच राहिले त्यामध्ये ना, याच्यात तुम्हाला काय वाटू राहिलं? एवढा जो माल दिसते आपल्या शेंड्यापर्यंत फरक आहे, खूप फरक आहे ना. बरं बरं, तर हे औषध वापरून तुम्ही समाधानी आहे? बरं, ठीक आहे. इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? हेच वापरा म्हणून. बरं, आता याच्यानंतर तुम्ही पुढचे दुसरे कोणते पीक घेत असता? हरभरा. गहू हरभरा त्यांना सुद्धा आता हेच वापर झालं? हेच वापरायचं. बरं, कंटिन्यू हेच? कंटिन्यू. आणि विशेष म्हणजे 100% ऑर्गेनिक आहे. आता तुम्ही जे फवारा मारता तर त्याचं तुम्ही तोंडाला काही नाही बांधलं म्हणजे तरी काही असं काही हे नाही, त्याचा काही साईड इफेक्ट नाही, काही नाही. बरं, ठीक आहे मग.